साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अनेक मशिनरीही जुनी झाल्याने तसेच त्यांची कार्य करण्याची क्षमता कमी झाल्याने अनेक तक्रारी येत होत्या. राज्यातील विविध जिल्ह्यातून शेकडो रुग्ण दररोज या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी तसेच तपासणीसाठी दाखल होतात. इतर खासगी हॉस्पिटलपेक्षा कमी खर्चात आणि सर्वसामान्यांना परवडेल अशी व्यवस्था येथे असल्याने सामान्यांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहावयास मिळते. अलीकडच्या काळात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील अनेक मशिनरीबाबत तक्रारी होत होत्या. त्यातीलच एक म्हणजे कॅथलॅब. हॉस्पिटलमधील कॅथलॅब ही अतिशय जुनी झाल्याने संस्थांनी नवीन अद्ययावत कॅथलॅबची खरेदी केली आहे. जपान टेक्नॉलॉजी निर्मित शिमाडझू या कंपनीचे अद्ययावत मशीन सध्या कॅटलॅबमध्ये आले आहे. या मशीनद्वारे मानवी शरीरातील हृदयाच्या विविध शस्त्रक्रिया होणार असून याची किंमत साधारण 4 कोटी रुपये असल्याचे इंजिनियर सांगताय. माझं नाव गणेश कंदकुर्ते, मी पुण्यावरून आलो आहे. हे शिमाडझू कंपनीचं जॅपनीज कंपनीचं मशीन आहे आणि हे आता आपण इथे साईबाबा हॉस्पिटल येथे इन्स्टॉलेशन करत आहोत. आत्ता जस्ट आलं, आता अनलोड करतोय आपण. आणि या मशीनचे म्हणजे साधारण हृदयाच्या सर्व शस्त्रक्रिया करता येतात, म्हणजे हार्ट अटॅकसाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी वगैरे, तेच मेंदूच्या सगळ्या शस्त्रक्रिया करतात याच्यात. आणि म्हणजे पायापासून ते डोक्यापर्यंत ज्या काही रिनल प्रोसिजर्स असतात, ज्या काही म्हणजे तुमच्या कॅथेटरायझेशन प्रोसिजर असतात, त्या सगळ्या याच्यामध्ये करता येतात. साधारण 1-4 कोटीपर्यंत याची कॉस्ट होतात. सध्या मोठ्या ट्रकच्या माध्यमातून नवीन कॅथलॅब मशीन हॉस्पिटलच्या दालनात दाखल झाले, तर त्याचबरोबर याचे इन्स्टॉलेशन देखील सुरू झाले आहे. लॅबमध्ये नूतनीकरण सुरू असून लवकरच एक अद्ययावत प्रशस्त कॅथलॅब रुग्णसेवेसाठी सज्ज होणार आहे. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, SP24 तास, शिर्डी.